सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चैनल ला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनल मध्ये। कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं राघव देवांनी कसं स्वामींचं स्वागत केलं, राघव देवांनी किती आनंदाच्या भरामध्ये स्वामींचं नामकरणही केलंय, आणि ते जर तुम्ही नामकरण काय होतं जर ऐकलं नसेल तर नेहमीच्याचप्रमाणे वर आय बटनमध्ये मी ती लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन राघव देवभटाची जे पूर्ण लीळा घडलेली आहे, कसे ते स्वामींचं आदरातिथ्य करतात, किती आनंद विभोर होतात आणि किती म्हणजे स्वागत करतात स्वामींचं, गावामध्ये सर्वांना सांगतात सडा संमार्जन करा रंगमाळी, हे सगळं आहेच त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता। आणि आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत एका व्यक्तीला एक द्रव सापडते, एक पातळसं द्रव्य मिळते, त्याच्यापासून सोनं तयार होते, तर तुम्ही सांगा तो माणूस किती श्रीमंत असेल। साहजिकच आहे, त्याला वाटलं तेवढं त्यानं सोन्याचं किंवा घरात जे काही भांडेकुंडे असतील त्या सर्वांना ते सोन्याच्या मध्ये रूपांतरित करू शकत होता, त्या भांड्याचं सोनं करू शकत होता, त्या लिक्विडचा पॉवरच असा होता, सामर्थ्य असं होतं। तर त्या लिक्विडपासून जेवढे सोन्याचे भांडे करायचे असतील, घरातले अवजार, शेतीचे जे काही धातूचे अवजार असतील, ते सर्व सोन्याचे करू शकत होता तो। तर त्याच्याकडं किती धनसंपत्ती असेल, अमाप धनसंपत्ती। तर असा अमाप धनसंपत्ती असणारा व्यक्ती अशी धनसंपत्ती आल्यावर काय करतो हे आपल्याला आजच्या या सत्रामध्ये समजणार आहे। आणि हेही समजणार आहे की त्याला ते द्रव कसं सापडलं ज्याच्यापासून सोनं तयार होते। तर सविस्तर आपण या चरित्रामध्ये त्याचं अध्ययन करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। नेहमीच्याचप्रमाणे व्हिडिओ तर लावणारच आहे तुम्हाला, आणि त्यामुळे लगेच तुम्ही व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे असे नवनवीन स्वामींचे चरित्र मी अपलोड केले की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल। तर चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो, लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 177। फुलुंबरी ये मढी वस्ती, फुलुंबरी या गावी स्वामींची एका मढामध्ये वस्ती झालेली आहे, म्हणजे स्वामींचा मुक्काम पडलेला आहे। फुलुंबरी ये गावांतू मढू असे उत्तरामुख, फुलुंबरी या गावामध्ये एक मढ होता, तो उत्तराभिमुख होता, म्हणजे उत्तरेकडे त्याचं मुख म्हणजे प्रवेशद्वार केलेलं होतं। तेच गोसावियासी वस्ती झाली, तिथे स्वामींचा मुक्काम झाला। तव सर्वज्ञे म्हणितले, तिथे मुक्कामी पोहोचल्यानंतर स्वामी म्हणतात, बाई जाणा पाहा मढू कवणे केला। बाईसांना स्वामी प्रश्न विचारतात, बाई तुम्हाला माहित आहे का बरं हा मढ कुणी बांधलेला आहे। बाईसी म्हणितले, यावर बाईसा म्हणतात, बाबा नेणे, मला माहिती नाही बाबा, असं बाईसा उत्तर देतात। सर्वज्ञे म्हणितले, स्वामी म्हणतात, बाई कवणी एकू ब्राह्मणू वाटा जातू होता, कोणीतरी एक ब्राह्मण रस्त्याने जात होता। तेने थिलरी एकी सागळी भरली, सागळ भरली एका थिलरीमधून, म्हणजे रस्त्याला बाजूला कुठेतरी पाणी साचलेलं होतं आणि त्याच्यामधून त्याने ते थिलरी म्हणजे काय, तर पाण्याचं डबकं, त्याच्यामधून सागळ भरली, म्हणजे त्याच्याकडे जी वॉटर बॅग होती त्या काळामध्ये वॉटर बॅगला सागळ असं बोलायचे, चमड्याची असायची, तर ते पाण्याची पिशवी त्या ब्राह्मणाने भरून घेतली। ते तो रसू म्हणून नेणे, त्याला माहीत नव्हतं ते पाणी म्हणजे सिद्ध रस आहे। तो एका ब्राह्मणाचा घरी उतरला, तो ब्राह्मण एका ब्राह्मणाच्या घरी जाऊन उतरला, म्हणजे तिथे त्याने पिशवी वगैरे ठेवली। सागळ खुंटी अशी ठेवली, त्याची जी पाण्याची पिशवी होती ती एका खुंटीला अडकून ठेवली। आपण गावांतू कणवृत्तीसी गेला, आणि तो गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेला। तव खाली ताट होते,
खाली ताट होतं, त्या पाण्याच्या पिशवीच्या खालीच, म्हणजे वर पिशवी टांगलेली एका खिळ्याला आणि खाली एक ताट ठेवलेलं होतं। त्यावरी थेंब गळती आणि त्या ताटावर त्या सिद्धरसाचे, जे सिद्धरस त्या पाण्याच्या पिशवीमध्ये होता, तिथून ते एक एक थेंब गळायला लागला आणि त्यामुळे काय झालं, ते सुवर्ण झाले, ते सोन्याचं झालं। तव घरीचा घरधनी बाहिरीला कडवणी आला, घरचा जो घरधनी होता, घरमालक म्हणजेच त्या बाईचा मालक, तर तो घरी आला। त्यासी ताटी जेवू घातले, त्या बाईने घरच्या स्वतःच्या मालकाला पतीला जेवायला वाढलं एका ताटामध्ये। कोणतं ताट? त्या सागळी खालचं जे ताट होतं, सोन्याचं झालेलं, त्याच्यामध्ये जेवायला वाढलं। तेने पुसिले, पती विचारतो हे ताट कोणाचे, बाई हे ताट कोणाचं आहे बरं? घरीचा म्हणितले, त्यांची पत्नी म्हणते, आमचे आपलेच आहे। ते हे कोठे ठेविले होते, हे तुम्ही ताट कुठं ठेवलं होतं? ना येत सागळे खाली, या सागळे खाली आम्ही ताट ठेवलं होतं, अशी ते पत्नी सांगते। तेने आणिक ताट ठेविले, आणि मग तो काय करतो, दुसरं ताट आणून ठेवतो त्या सागळे खाली। वरून पाणी टपकणं चालूच होतं, कारण पाण्याची पिशवी चमड्याची शिवलेली, साहजिकच आहे त्याच्यातून पाणी थोडं थोडं टपकणार, तर पाणी खाली टपकणं चालू होतं। तर काय झालं, तर तेही सुवर्ण झाले, त्या ताटावर पण त्या सिद्धरसाचे थेंब पडले आणि ते ताटही सोन्याचं झालं। तेने म्हणितले, हा सिद्धरस होय, आणि मग तो ब्राह्मण म्हणतो, अरे हा तर सिद्धरस आहे। ये तू केणी तो रसू तुणी घेतला, आणि मग त्याने काय केलं, तो सर्व रस ओतून घेतला। ते सागळ आणि के पाणी भरिली, आणि ती सागळ मग पाण्याने भरून ठेवली। मग जयाची सागळ तो आला, ज्याची सागळ होती तो गावात गेलेला ब्राह्मण कनवृत्तीला, तो परत आला आणि सागळ घेऊन गेला, तो सागळ घेऊन गेला। ये तू केणी तेने रसे हे धातू वेधली, आणि मग त्या रसाने त्याच्याकडे जेवढे धातू होते ते वेधली, म्हणजे काय तर त्या धातूचं त्यानं सोनं करून घेतलं। तर बघा, पूर्वीचे लोक कसे होते, संस्कारी। तर एवढा पैसा आला म्हणून त्याला माज नाही आला, तो काही धर्म सोडून गेला नाही, धर्मावर भ्रष्ट झाला नाही, धर्माला नावबोट ठेवायला लागलेला नाही। हल्ली आपण बघतो, कॉलेजमध्ये पोरं गेले की सर्व लोक, जे पोरं गेलेले आहेत कॉलेजमधले, ते सर्व धर्माला नावबोट ठेवतात, कशाचा धर्म, काय देवाला पैसा लागतो का वगैरे वगैरे, एकदम मती भ्रष्ट झाल्यासारखे बोलतात। साधे ग्रॅज्युएशन झालेले, BA MA झालेले, हे पण बोलायला लागतात, हे सर्व अमुक लोकांचे पोटं भरण्यासाठी, तमुक लोकांचे पोटं भरण्यासाठी आहे, देवामध्ये मंदिरामध्ये कशाला एवढा पैसा लागते, गरिबाला दान द्या, गरिबाला हे करा। तर असो, आपल्याला त्या विषयाकडे जायचं नाही, जर तिकडे गेलो आपण तर मग वेळ वाया निघून जाईल आपला। तर मला एवढंच सांगायचं की एवढा पैसा आल्यानंतर त्या व्यक्तीने काय केलं, तेने द्रव्ये हा मढू केला बाई। स्वामी म्हणतात, बाई त्या पैशाने त्याच्याकडे एवढी धनदौलत झाली होती की त्याने मग एक सामाजिक कार्य, समाज कार्य, लोकांना येणाऱ्या जाणाऱ्यासाठी त्याने हा मढ बांधला, येणाऱ्या जाणाऱ्यांना इथं मुक्काम करता येईल। कारण पूर्वीच्या काळामध्ये सर्व पायीच प्रवास करायचे आणि गावोगावी धर्मशाळा असायचे, असे मढ असायचे की जिथे प्रवासी लोक रात्री आल्यानंतर मुक्काम करू शकतील। तर एवढं मोठं कार्य त्याने केलं आणि काय त्याच्या दैवाचं आपण गुणानुमोदन करावं, कारण तुम्ही सांगा, ज्या मढामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मुक्काम केला, काय त्याच्या पुण्याला परिसीमा असेल का? ज्या ब्राह्मणाने तो मढ बांधला त्याला किती पुण्य लागलं असेल। आणि स्वामी पण आठवणीने ती आख्यायिका बाईसांना सांगतात, म्हणजे बाईसांना हे आख्यायिका सांगतात देव, याचाच अर्थ काय? तर स्वामींनाही वाटते की खरंच त्या माणसाने किती चांगलं काम केलं। पैसा आला म्हणून, ऋतू आला म्हणून कुठे उडवायचा, कुठेही सत्यानाश करायचा, पैशाचा आशातला भाग नाही। पैसा जरी आला तर तसे त्या माणसाच्या ठिकाणी संस्कार लागतात, तो पैसा योग्य ठिकाणी विनियोगा लावण्यासाठी। तर अशा प्रकारे योग्य ठिकाणी विनियोगाला लावलेला आहे त्या ब्राह्मणाने पैसा, आणि स्वामी पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार, उभयदृश्य अवतार, जीवधरण वेसनी अवतार तिथे जाऊन मुक्कामाला थांबलेत, म्हणजे साहजिकच आहे त्याला महद 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 पुण्य लागलेलं आहे। तर हे झालं चरित्र, आता याचा पाठभेद बघूयात आपण, पाठभेदामध्ये काय आलेलं आहे। स्वामी सांगतात, पाठभेदानुसार आहे लिहिला ही, की तो जो ब्राह्मण होता तो कनवृत्तीला गेला, वोली भिक्षा मागून आला आणि त्याने
व्यवहार संजोगे से तेने द्रव्य जोडले मग तेने द्रव्य हा मढू केला। व्यवहार संजोगे म्हणजे त्यांनी व्यापार केला मोठा व्यवस्थित आणि त्याच्यामधून जो पैसा जोडला त्याच्यामधून त्यानं हा मड बांधला। हा पाठभेद आहे। एक पाठभेद आहे सुवर्ण खूप भेटलं, एक पाठभेद आहे त्याने चांगला व्यापार केला, खूप पैसा गडगंज संपत्ती कमवल्या गेली त्याच्याकडून आणि त्याने मग हे समाजकार्य केलं। दुसरी एक पाठभेदानुसार लीळा आहे की तो जो ब्राह्मण होता रस्त्याने आलेला, आपण काय वाचलं चरित्रामध्ये, तर तो रस्त्याच्या काठाला एक डबकं होतं पाण्याचं, तिथून त्याने पाणी भरून घेतलं, ते सिद्धरस भरून घेतला। परंतु दुसरा जो पाठभेद आहे त्या पाठभेदामध्ये असा आलेला आहे, विहिरी आंतू संध्या वंदनासी रिगाला, संध्या केली सागळ भरिली तो सिद्धरसू म्हणोनी नेणे। म्हणजे तो ब्राह्मण जो होता ज्याने सागळीमध्ये सिद्धरस आणला, तो ब्राह्मण रस्त्याच्या कडेला एक विहीर होती त्या विहिरीमध्ये गेला। संध्यावंदन जे ब्राह्मण करत असतात, सकाळी करतात संध्याकाळी करतात, हे जे संध्यावंदन करत असतात, तो संध्यावंदन करण्यासाठी त्या विहिरीमध्ये गेला आणि त्याने संध्यावंदन केलं आणि त्याच विहिरीच्या पाण्यातून सागळ भरून घेतली। त्याला माहिती नव्हतं की तो सिद्धरस आहे म्हणून आणि तो मग तो घेऊन गेला आणि मग पुढची लीळा घडलेली आहे। आणि पुढची लिळेमध्ये जसं आलेलं आहे की एकच ताट होतं, परंतु पाठभेदामध्ये असं आलेलं आहे की त्या ताटाभोवती दुसरेही काही भांडे होते आणि तेही भांडे त्या थिलरी त्या सागळीतून पाणी टपकलं की त्या भांड्यावर टपकल्यानंतर साहजिकच आहे बारीक बारीक तुषार उडून दूर दूर जाणार, तर बाजूला बाजूला जे काही दुसरे भांडे होते तेही सोन्याचे झालेले आहेत, ते सर्व सोन्याचे झाले असं दुसऱ्या पाठभेदामध्ये आलेलं आहे। ज्या खुटीला त्याने सागळ अडवली अडकवली होती ती खुटी जी होती ती धातूची होती आणि त्यामुळे तीही सोन्याची झालेली आहे आणि म्हणून त्या माणसाने लगेच ती खुटी काढली, दुसरी खुटी ठोकली आणि दुसरी खुटी ठोकली आणि त्याच्यावर सागळ अडकवली आणि मग तो सुखिया झाला, खूप श्रीमंत झाला। तर अशा प्रकारे त्याला एवढा पैसा भेटला परंतु धर्मभ्रष्ट झाला नाही, तो देवा धर्माला नावबट ठेवायला नाही लागला, तो तर धार्मिक कार्य करायला लागला, सामाजिक कार्य करायला लागला। तर ह्या लिळेमधून आपल्याला एक लक्षात येते की पैसा जास्त झाला म्हणून जास्त माणसाने वायपट खर्च करायला नको, जेवढं लागते तेवढं खर्च करायलाच पाहिजे परंतु जास्तीचा खर्च नको। खर्च करायचा असेल तर काही सामाजिक कार्य करा आणि सामाजिक कार्य करताना हे भान ठेवलं पाहिजे की योग्य व्यक्तीच्या ठिकाणी योग्य दान घडलं पाहिजे। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 178 गदाना वनदेवी वस्ती, गदान्याला स्वामींची वनदेवाच्या ठिकाणी मुक्काम झालेला आहे। गदाना गावा पश्चिमे टेकावरी पूर्वामुखे वनदेवाचे देऊळ, तेथ गोसावी वस्ती झाली। गदान्याच्या पश्चिम दिशेला एका टेकावर पूर्वाभिमुख देऊळ होतं, तिथे स्वामींना मुक्काम झाला। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 189 येळापुरी राजविहारी अवस्थाळ, येळापुरी या गावी राजविहारामध्ये स्वामींचं अवस्थान, म्हणजे तिथं राहणं स्वामींनी चालू केलं। वस्ती म्हणजे एक दिवसाचा मुक्काम, अवस्थान म्हणजे 3 दिवसापर्यंत स्वामींनी जिथे मुक्काम केला त्याला अवस्थान असं बोलतात। मग तेथोणी गोसावी कटकावरणी येळापुरा बिजे केले, राजविहारावरची वाट तेथ गोसावी घाटू उतरले। स्वामी कटकावरून येळापूरला आले, राजविहाराच्या वरच्या बाजूने वाट होती तिथून स्वामी घाट उतरले। लेणा राजविहारी अवस्थान झाले, राजविहार लेण्यामध्ये स्वामींचा मुक्काम झाला। तेथाव देत गोसावी माचीवरी पूजावसरू होये, तिथे स्वामींचा पूजावसर एका माच्यावर व्हायचा। आरोगण होये गुळा विडा होये, स्वामींना आरोगण व्हायची तिथेच, गुळा विडा तिथेच व्हायचा। तेथची माचीवरी पोहडू पोहडू होये, त्याच माच्यावर पोहड व्हायचा आणि पोहडूही व्हायचा। ऐसे तिन्ही अवसर माचीवरी होती, तिन्ही अवसर स्वामींची तिथे त्या माच्यावर व्हायचे। चांगदेव भट्ट येळापुरांतोणी वेसू आणती, चांगदेव भट्ट येळापूर या गावामधून म्हणजेच आताचं वेरूळ त्या गावातून वेचू आणती, म्हणजे जे काही स्वामींना साहित्य लागते, मग पीठ असेल कणिक असेल तेल तूप जे काही लागत असेल मीठ हे सर्व
वेचू आणि ती राजविहारी दिस तीन अवस्था आण झाले, तिथे स्वामी तीन दिवसापर्यंत राहिले. पूर्वार्ध 180 घोर शब्द श्रवण. एको दिस रात्री बाईसे निजेली होती. एके दिवशी त्या लेणीमध्ये बाईसा झोपलेल्या होत्या. तो वसो डरो लागले, वसो ओरडायला लागले. बाईला लेकृवाते पर्यंत ती बाया जे आहेत ते लेकरवांना लहान लहान मुलांना अंगाई गीत गात आहेत असं त्यांना ऐकायला आलं बाईसांना, की बाया लेकरांना जणू काही झोक्यात दिल्यानंतर जसे गीत म्हणतात ते गीत ऐकू आले बाईसांना. भालुआ भुंकती, भालू पण ओरडायला लागले. एके एका ते गोष्टी सांगते असती, आणि काही जण असे गप्पा मारायला गप्पा मारत आहेत असं ऐकू आलं, की एकूण एकाला ते काहीतरी गोष्टी सांगत आहेत. पाखिरुवाचे शब्द, पाखरं ओरडायला लागले, त्यांचे शब्द ऐकायला आले. ऐसे नाना शब्द बाईसे ऐकती, असे नाना प्रकारचे शब्द बाईसांच्या कानावर यायला लागले. आणि भीती, बाईसांना भीती वाटायला लागली. मग उदयाची बाईसी गोसावी आते पुसिले. आणि उदयाची म्हणजे सकाळी उठल्यानंतर बाईसांनी स्वामींना विचारलं, बाबा घोर शब्द ऐकी जाता ती, वसो डरता ती, भालुवा भुंकता ती, बाईला लेंकुरवा पर्यंत ती, एके एकासी गोष्टी सांगते असती, आणि पाखरुवाचे शब्द ऐकी जाता ती. सर्व बाईसांनी सांगितलं, रात्री जणू काही एखादा वसो ओरडायला लागलेला आहे असं ऐकू आलं. भालू ओरडत होते, बाया स्वतःच्या लेकरांना जणू काही अंगाई गीत गात आहेत झोके देऊन असं ऐकायला आलं मला. आणि काही जण काही लोकांना असे गप्पा मारत आहेत, गोष्टी करत आहेत, पाखरांचे ओरडणे पण ऐकू आले मला रात्री. ऐसे नाना शब्दी मज निद्राने बाबा, असे रात्रभर नाना प्रकारचे शब्द कानावर पडायला लागले. मला रात्रभर निद्रा नाही आली, झोप नाही आली, मी भीती असे बाबा. आणि म्हणून बाईसा म्हणतात बाबांना म्हणजे स्वामींना, की मी भीती असे म्हणजे मला खूप भीती वाटत आहे इथं. ऐसे काही असं काय आहे बरं, सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई हे येथीची देवता स्वइच्छा वर्तती असे. स्वामी म्हणतात, बाई या लेणीमध्ये जी देवता राहते ते स्वइच्छेने वर्तत आहे इथे. तो बाईसी म्हणतले, बाईसा म्हणतात, बाबा तरी आणखी ठाई बिढारू की जो. बाईसा म्हणतात, बाबा तर आपण दुसऱ्या ठिकाणी आता बिढार करूया, इथं नको, इथं खूप भीती वाटते मला. मी भीती आहे बाबा, मला खूप भीती वाटते इथे. तव चांगदेव भट्टी म्हणितले, हो बाई भीता असी जे. चांगदेव भट्टी म्हणतात, हो बाई भीता असी जे म्हणजे काय, भीती वाटत आहे. सर्वज्ञ म्हणितले, बाई भीते असा, हो बाबा भीती असते. स्वामी पुन्हा विचारतात, बाई तुम्ही खरंच भीत आहात का? बाईसा म्हणतात, हो बाबा मी भीत आहे. मग चांगदेव भटाते गोसावी बिढार पाहो पाठविले. आणि मग चांगदेव भटानी, मग चांगदेव भटाते म्हणजे स्वामींनी चांगदेव भटाला बिढार पाहण्यासाठी पाठवलं. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, भटिका जा बिढार पाहून या, बिढार बघून या, आता आपण बिढार बदलूया. हो काजी, चांगदेव भट्ट म्हणतात, ठीक आहे हो काजी म्हणजे जा तुम्ही. ते गेले, चांगदेव भट्ट गेले बिढार बघण्यासाठी. चतुर्विधाचा मड पाहून आले, चतुर्विधाचा मड पाहून आले. चांगदेव भट्ट गेले आणि चतुर्विधाचा मड पाहून आले. जी जी तिन्ही मड असती, चांगदेव भट्ट म्हणतात स्वामीनारायण, जी जी तीन मड आहेत, एकू गोसाव्या लागी, एकू बायसा लागी, एकू रांधाव्या लागी. बघा चांगदेव भट्ट किती हुशार, लहाना मुलगा आहे छोटासा, परंतु काय म्हणतो, मी चतुर्विधाचा मड बघून आलो, तिथे तीन मड आहेत, एक मड आहे, एक बाईसा लागी म्हणतात चांगदेव भट्ट, एक बाईसासाठी होईल, एक रांधाव्या लागी म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी, आणि एक स्वामींसाठी होऊन जाईल. सर्वज्ञ म्हणितले, बटिका बिढार पाहो जाणार गा. स्वामी म्हणतात, हो बटिका हो, तुम्हाला बिढार पाहता येते बरं का? कारण स्वामींसाठी वेगळी खोली, बाईसांसाठी वेगळी खोली, स्वयंपाकासाठी वेगळी खोली, म्हणजे आताच्या भाषेत सांगायला गेलं तर 1 BHK फ्लॅट चांगदेव भट्ट बघून आलेले आहेत. तर अशा प्रकारे स्वामीही त्यांच्या या दूरदृष्टीचं म्हणजे त्यांची दृष्टी बघा ना किती छान, की व्यवस्थित सर्व काही असा मड बघून आले, तीन खोल्या जवळजवळ, आणि सर्व व्यवस्थित होऊन जाईल स्वामींचं राहणं असं ठिकाण बघून आले बटिका म्हणजे चांगदेव भट्ट. आणि म्हणून स्वामी म्हणतात, बिढार पाहो जाणार, तुमची कुशलता चांगली आहे. स्वामीही त्यांचं गुणानुमोदन करतात की खरंच तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही जाणता या कौशल्याचं स्वामी
त्या चांगदेव भटाची स्तुती करतात या कौशल्यावरून. येतुकेनी बाईसा करवी मात्रा करविली, बाईसांकरवी स्वामींनी मात्रा करवली म्हणजे सामान बांधायला सांगितलं स्वामींनी बाईसांना. बाईसी अवघी आई ती केली, बाईसांनी सर्व निघण्याची तयारी केली. गोसावी असी तेथ त्रिरात्री अवस्थान होते, स्वामींना तिथे तीन रात्र अवस्थान होतं म्हणजे राजविहारामध्ये. मग गोसावी तेथोनी विजय केले, स्वामी राजविहारामधून निघून गेले. कुसुमेश्वरावरोनी कुसुमेश्वरावरून स्वामी गेले. चक्रपाणी हुणी, एक विरे हुणी, महाकाळे हुणी, या सर्व ठिकाणाहून स्वामी तिकडे चतुर्विधाच्या मढाकडे गेलेले आहेत. चतुर्विधाच्या मढासी विजय केले, पाहत पाहत बघत 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 स्वामी चतुर्विधाच्या मढाकडे गेलेले आहेत. मढू प्रत्यासी आला, स्वामींनाही तो मढ खूप आवडला. मग चतुर्विधाचा मढी गोसाभियासी मास दहा अवस्थान झाले. आणि मग अशा प्रकारे त्या मढामध्ये स्वामींना दहा मास म्हणजे दहा महिने स्वामी तिथे राहिलेले आहेत. एवढी सुंदर जागा चांगदेव भटांनी पाहून ठेवली होती. स्वामींनाही ती जागा एवढी आवडली की स्वामी दहा महिने राहिले. तर अशी कुशलता असायला पाहिजे. मुलगा तर लहान आहे चांगदेव भट्ट, तरी पण एवढी कुशलता की स्वामींची इच्छा काय आहे, स्वामींना काय आवडते, स्वामींना कोण्या वातावरणात राहायला आवडते, हे सर्व त्यांनी लक्षात ठेवलं होतं की स्वामींना कोण्या प्रकारच्या खोल्या आवडतील. हे सर्व ध्यानात ठेवून त्यांनी बिढार पाहून आले आणि सर्व पाहून आल्यानंतर सांगितलं की चतुर्विधाचा मढ तो जो आहे तो स्वामींच्या योग्य आहे. आणि खरंच स्वामींनाही तो मढ पाहिल्यानंतर आवडला. आणि एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, तर दहा महिने स्वामी त्या चतुर्विधाच्या मढामध्ये राहिलेले आहेत. परंतु दुर्भाग्य असं आहे, चतुर्विधाचा मढ जे आहे ते आता अस्तित्वात नाही, सर्व पडून गेलेलं आहे. ठिकाण माहिती आहे की हे आहे, परंतु तिथे काही एक राहिले नाही. ना मढ राहिलेला आहे, ना स्वामी जिथे राहिले तो मढ आहे, बाईसा जिथे राहिल्या ते मढ आहे, ना जिथे रंधन केलेलं आहे बाईसांनी ते मढ, कोणताच मढ उरलेला नाही. तर सर्व मढ नष्ट झालेले आहेत, फक्त अवशेष उरलेले आहेत. तर अशी सुंदर लीळा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अजून जर लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लगेच लाईक करा. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी दररोज असे स्वामींचे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबा. बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल. तर आजचं हे सत्र आपलं इथेच संपलेलं आहे. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.